जालन्यातल्या जाम समर्थ इथल्या राममूर्ती चोरी प्रकरणामध्ये आता दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांचे यश म्हणता येईल. कर्नाटक राज्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या दोन संशयितांना ताब्यात घेतले. जाम समर्थ इथल्या या मूर्ती चोरी प्रकरणामध्ये आतापर्यंत पोलिसांना कुठे यश मिळत नव्हतं. 2 महिने या चोरीसाठी झालेले होते आणि हा मुद्दा अगदी राजकीय स्तरावर सुद्धा पेटलेला होता. त्यामुळे चोरीला गेलेल्या मूर्ती आता 2 महिन्यानंतर सापडत आहेत. पोलिसांना हे यश आलं आहे. या प्रकरणामध्ये 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि कर्नाटकमधून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. जाम समर्थमधले गावकरी निश्चितच आनंदित आहेत. 2 महिन्यानंतर समर्थ रामदासांच्या देवघरातल्या या मूर्ती आहेत, त्यामुळे याला मोठं महत्त्व होतं आणि ह्या मूर्ती आता मिळालेल्या आहेत. आणि 15 मूर्ती चोरीला गेलेल्या होत्या, त्यापैकी काही मूर्ती आता पोलिसांना मिळालेल्या आहेत. 6 मूर्ती जप्त करण्यात आल्यात. जालन्यातल्या जाम समर्थ इथनं चोरीला गेलेल्या मूर्ती आणि चोर शोधण्यात पोलिसांना यश आल्यानंतर आता जाम समर्थमध्ये गावकऱ्यांनी जल्लोष केला आहे. हीच खरी दिवाळी म्हणत इथल्या गावकऱ्यांनी अक्षरशः फटाके फोडून जल्लोष केलेला आहे. 2 महिन्यांपूर्वी समर्थ रामदासांच्या मंदिरातून राममूर्ती चोरीला गेल्या होत्या, त्यामुळे गावकरी नाराज होते. मात्र काही मूर्ती आता सापडल्या, त्यामुळे गावकऱ्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. दोन महिन्याच्या नंतर जे पोलिसांनी शोध लावून जे आपल्याला म्हणजे दाखवून दिले की ह्या मूर्त्या सापडल्या, याचा अर्थ असा आहे की आपण जाम समोरच्या नागरिकांच्या वतीनं खरी आज आपली दीपावली खरी आज झाली साजरी असं करायला काही हरकत नाही. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे